सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपचाराअभावी बालमृत्यूचं प्रमाण हे वाढलं आहे. कित्येकांना आजारावर लाखो रुपये खर्च करणं शक्य नसतं, त्यामुळे मुलं दगावतात. यासाठी नाना मांजरेकर चॅरिटेबल ट्रस्टने 55 लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया केली आहे. शिरोडा येथील या ट्रस्टने अनेकांच्या घरात हास्य फुलवलंय. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलचे राजीव रेडकर यांनी या मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष बाप्पा मांजरेकर खासदार विनायक राऊत देखील यावेळी उपस्थित होते. पाहूयात. मग असे डॉक्टर लटकरांनी मला एकच सांगितलं, आम्ही येताना गाडीतून, की मी त्यांना विचारलं का तुमचा घर नीर असा काय वगैरे चौकशी केली, त्यामुळे घर असा देव असा सगळं असं. तर ज्या ज्या कोकणी लोकांना आपलं घर आठवतंय, ज्या ज्या कोकणी लोकांना आपलं देव आठवतोय, त्या त्या सगळ्या कोकणी लोकांचं देव भलं करो अशी प्रार्थना करतो. आपल्याकडे विनंती करेन, आज सुरू झालेला कॅम्प भविष्यामध्ये दर 3 महिन्यांनी का होईना आपण या रुग्णालयामध्ये चालू ठेवूया. डॉक्टर चाकोरकर, तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे की डॉक्टर रेडकर हे कोऑर्डिनेट करतील मुंबईच्या वेगवेगळ्या डॉक्टरना. तुम्ही फक्त ह्या जिल्ह्यामध्ये ज्यांना ज्यांना अशा वैद्यकीय सेवेची गरज आहे त्याचं कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी डॉक्टर चाकोरकर घेतील. आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोतच. आज ज्या मुलांना या ठिकाणी अनेक डॉक्टरांना प्रयत्न करत असतो की डॉक्टर कुठला डॉक्टर रिकामी झाला, एखाद्या ठिकाणी त्याची बदली झाली, तो एखाद्या कामावर गरज राहिला, संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही डॉक्टर शोधत असतो, पण हे डॉक्टर खूप कमी या ठिकाणी मिळतात. आज इतर आम्ही उपचार सगळी साधनं या ठिकाणी करतो. उपजिल्हा रुग्णालय 2 उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कन्वर्ट केले ग्रामीण रुग्णालयाचे. या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा चांगला दर्जा या ठिकाणी दिला. सुपर स्पेशलिस्ट पण हॉस्पिटल या ठिकाणी होतं, परंतु डॉक्टरांची डॉक्टर रेडकर संख्या कमी होत चालली आहे. जो शहरीकरणाकडे जात आहेत, डॉक्टर शहरात राहायला बघतायत, त्यांचं फॅमिली लाईफ ते शहरात हे करायला बघतायत, आणि त्यामुळे डॉक्टर आपल्याकडे कमी येतात. त्यामुळे निश्चित या डॉक्टरांनी सुद्धा तुमच्यासारखी सामाजिक भावना डॉक्टरांनी ठेवली पाहिजे, आणि काही वेळा हा आपल्या समाजासाठी दिला पाहिजे, काही वेळा ग्रामीण भागासाठी दिला पाहिजे. तर निश्चित ही रुग्णसेवा चांगली होईल आणि लोकांना चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळतील. आता आपण सिटी स्कॅन मशीन सुद्धा या ठिकाणी मंजुरी, त्याचं सुद्धा या काम चालू आहे. वेगवेगळ्या उपक्रम असतात, त्या दिवसाला साधारण आपण 10 ते 12 जवळपास ऑपरेशन करू शकतो. परंतु जेवढ्या रुग्णांनी नावनोंदणी केलेली आहे त्या सर्व रुग्णांचे ऑपरेशन आपण करणार आहोत टप्प्याटप्प्याने. त्या काही रुग्ण जे आहेत त्या रुग्णांना दुर्बिणीने मात्र शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, आणि डॉक्टर राजीव रेडकर सेंटरला आश्वस्त केले की अशा रुग्णाला आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये नेऊ, तिथे सुद्धा त्यांचं ऑपरेशन. आज खासदार साहेबांना लवकर जायचं आहे कार्यक्रमासाठी, पण जास्त काही आपला वेळ घेत नाही. आपल्या शुभेच्छा अशाच आम्हाला राहाव्यात एवढंच बोलून.